नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. मी आत्ता आले रंगारी बदक चाळीमध्ये आणि मी इथे भेटणार आहे एका छोट्याशा परीला. तिला बबल्स खूप आवडतात आणि ती स्वतःसुद्धा एक बबलीच आहे आणि तिला बनायचं आहे राधा. चला तर मग भेटूया अनुश्रीला. माझं नाव अनुश्री संदीप तुपे. माझ्या स्कूलचं नाव सेंट पीटर माझगाव. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Up above the butterfly, like a diamond in the sky. मस्त, खूप मस्त म्हटलंस. कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहेस तू? थर्ड. मला वाटलं तू केजी मध्ये आहेस. केजी मध्ये? केजी जे आणि थर्ड पण. वाव, अनुष्का. अनुष्का की अनुश्री? अनुश्री. आणि तुला अनु म्हणत का कोणी? अनु माझे बाहेर मधले सगळे बोलतात. निधी, चाईश सगळेच बोलतात. स्पर्श काय नाव आहे त्याचं? स्पर्श का पर्श? तू बोलली ना आता. काय बोलले मी? काय बोलले मी? ब्ल्यू कलरचा. हो, आणि हे कोणाचं आहे? माझं आहे. उघडून दाखव काय आहे. दाखव उघडून काय काय आहे त्याच्यामध्ये. एक एक दाखव. हा, हे काय आहे? ओके. पाऊच. पाऊच मध्ये काय आहे? वाव, काय घातलं? मी मदत करू काढायला. बघू. वाव, क्राऊन. क्राऊन घालूया आपण प्रिन्सेसला. किती छान दिसतीस तू. मी एक सेल्फी काढू का तुझ्या बरोबर नंतर? हा, नंतर काढूया. ओके, नंतर काढूया. आत्ता नको, नंतर काढूया. हाश, बरं. मला आता सांग की तुझा फेवरेट कलर कुठला आहे? माझा फेवरेट कलर ऑरेंज. पण तू घातलायस ऑरेंज आता? हा. आणि तुझा बर्थडे कधी असतो? फेब्रुवारी. किती फेब्रुवारी? माझ्याकडे बघून सांग. जानेवारी, फेब्रुवारी. मग त्याच्या नंतर काय येतो? मार्च. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. वाव, मस्त म्हटलं ग. आणि नर्सरी राईम पण म्हणता येतं? गाणं पण म्हणता येतं? नाहीये. नर्सरी नाही, नर्सरी राईम्स नाही म्हणता येत तुला. आणि पिक्चर मधलं गाणं म्हणता येतं? नाही. मग ती राधा 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 कुठं गेली बघा, ते गाणं येतं तुला? मग तुला मोठं बनवून काय बनायचं? मोठे बनून राधा. तुला मोठं होऊन राधा बनायचंय? अनुश्रीला मोठं होऊन राधा बनायचंय. वाव. आणि मग राधा बनल्यावर काय करणार? कसं बनायचं राधा? माझ्याकडे राधाचा ड्रेस आहे छोटावाला. मग मी सबर ऐकून शिवून घेते मोठा करून. मग कानातले घ्यायचे असं, स्लीवलेट घ्यायचं, ओढणी घ्यायची अशी. कशी? अशी अशी घ्यायची. हे बघ असं करायचं आणि हे बघ असं लावायचं पिन. झाली राधा. वाव. आणि कुंकू लावायला लागतं का? लिपस्टिक आणि मेकअप कसा करायचा? मला माहितच नाही राधाचा मेकअप कसा करतात. स्किन कलर आहे ना त्या पाऊच असत ना, असं पकडायचं राधा. आणि लिपस्टिक लावायची. अजून पावडर लावायचं. आणि आयलायनर लावायचं. कानातले घ्यायचे. आणि मग काय करायचं राधा बनल्यावर? गाणं म्हणायचं आणि डान्स करायचा. वाव. आणि मग कृष्ण कोण असतो? कृष्ण आमचा मनोज्ञ. अच्छा, कृष्ण आमचा मनोज्ञ असतो. शाळेमध्ये होता का तो?
आणि मग तू येलो बनाना मध्ये हो का येलो बनाने मध्ये होती ना तेव्हा नायलॉन मध्ये होती ना तेव्हा येलो बनाना गेली तर येलो बनाना झालं ना तर सेंट पीटर मध्ये गेली. अच्छा मग आता सेंट पीटर मधून कुठे जाणार मग कुठे नाही तिथेच थांबणार. आणि तुझी आवडती टीचर कोण आहे शिल्पा टीचर. आणि तुझ्या फ्रेंड्स बरोबर तू काय खेळतेस काय खेळता तुम्ही सगळे. आम्ही सगळे पकडा पकडी कॅरम सगळंच खेळतो लपाछुपी फुटबॉल. आणि मला सांग तात्या विंचू कोण आहे तुला आवडतो कसा बोलतो तात्या विंचू अंबसवा. आणि तू भूताचे पिक्चर का बघतेस तुला भीती नाही वाटत हं. आणि भूत आला तर भूत खरं असतो का खोटं असतो सांग खरा. भूत खरं असत बापरे. आणि ते कसं करतो टीव्ही मध्ये खरं असतो पण खरं खरं घरामध्ये नसतो भूत नसत ना. आम्ही झोपलेलो ना तेव्हा मम्मी रागी झाली तर चौकी आला बापरे आमच्या घरात आला बापरे. मग तू काय केलंस मला दिसलाच नाही मम्मी. मग मी खिडकीत बसून बसून मम्मी सांगते काय चक्की आला म्हणून. चक्की नाही चंकी आला दुपारी. अच्छा चक्की नाही त्याच नाव चंकी आहे बर. तुझी आवडती भाजी कुठली आहे. भाजी भाजी मेथीची ताई माझ्या प्रीतीची. मेथी मेथी भाजी मेथीची भाजी आवडते पण तुला कडू नाही लागत. वाव. आणि त्याच्या बरोबर पोळी खातेस काय खातेस मेथीच्या भाजी बरोबर. मेथीची भाजी बरोबर चपाती. मला खूप मजा आली तुझ्याशी बोलून. तुला आली का आली ना. अनुश्रीशी मस्त गप्पा मारल्या. आणि किती क्यूट आहे ही एवढीशी चिमुडी किती छान बोलते. तुला कोण आवडतं आई बाबांमध्ये सगळ्यात जास्त. अर्चना. नाईस. हिच्या येण्यानंतर तुमच्या आयुष्यात नक्कीच खूप बदल झाले असतील. तर कसा होता हा एक्सपिरियन्स. हा एक्सपिरियन्स म्हणजे जरा वेगळाच होता आई बनल्यानंतरचा. कारण की मी घरामध्ये सगळ्यात मोठी असल्यामुळे मला अशी लहान मुलांची सवय होते म्हणजे एवढं काही हे नव्हतं प्रॉब्लेम नव्हता. पण एक स्वतःचं मूल असणं आणि त्याचा एक्सपिरियन्स घेणं खूपच वेगळं असतं त्याची जबाबदारी बाकी सगळं. पण मग तुम्ही दोघं वर्किंग आहात का. नाही मी अगोदर वर्किंग होते पण नंतर ही झाल्यानंतर स्टॉप. पण मग आपल्या मुलीसाठी वेळ द्यायला मिळावा म्हणून नोकरी सोडली. आणि हिचा एक हिनी म्हणजे थोडेसे उद्योगही केले आहेत आतमध्ये स्वतःला लॉक करून घेतलं होतं ते काय घडलं होतं नेमकं. दुपारची वेळ होती मम्मीला फोन आला मोबाईलवरती ती बोलण्या गॅलरीमध्ये गेली आणि घरात ही एकटी असल्यामुळे हिने आतून अशी कडी लावली डोरला अशी टाच उंचवरती करून कडी हाताला येत नव्हती ऑलरेडी ती कडी लावली. नंतर कडी लावल्यानंतर तिला उघडता येईना ती कडी. मग ती विंडो जवळ गेली आजूबाजूच्या लोकांना आवाज यायला लागली की मला बाहेर घ्या बाहेर घ्या. पण आमच्या आजूबाजूचे मित्रपरिवार आहेत त्यांनी मग ते आमची ग्रिल वगैरे तोडून तिला बाहेर काढलं. बापरे हिनी असं स्वतःला कोंडून घेतलं म्हटल्यावरती तुमची मनस्थिती काय होती तेव्हा. मी खूप घाबरलेले ॲक्च्युली मिस्टर पण घरी नव्हते आणि मग काय करू. मग नंतर एक वरती काका होते त्यांना पहिले सांगितलं ते बोलले की थांब जरा जेवतोय मी. मग त्यांनी गल्लीतल्या मुलांना सगळ्या गोळा केला आणि तोपर्यंत ही तिथे ह्याच्यामध्ये ग्रिलमध्ये उभी राहिली एकटीच आणि आवाज देत होती सगळ्यांना आई बाबा मला घ्या आई. छोटी होती ना खूप तेव्हा दीड वर्षाचीच होती. नंतर मग ग्रिल तोडली ती त्यातून एक छोट्या मुलाला आतमध्ये. तोपर्यंत पण तिला म्हणजे दमच नव्हता की मला कुणीतरी इथूनच खाली घ्या ग्रिलमधून तोडलेले त्या छोट्याच्या ह्याच्यामधून. तिथून खाली घेतली त्या काकांना पाटकन मिठी मारली वरच्या आणि नंतर मग घरी आली. मग शाळेत न येतात कंप्लेंट्स. स्कूलपासून व्हॅनपर्यंत व्हॅन वा ड्रायव्हर पण आता थकलेला आहे तिला ॲक्च्युली. खरं सांगते रोज तिची कंप्लेंट असते. कंप्लेंट म्हणजे व्हॅनमध्ये बसली की स्वतः तर मस्ती करते पण दुसऱ्यांना पण करायला लावते. जे लोक शांत बसतात ना त्यांना पण बोलते मस्ती करा. आणि व्हॅनमध्ये उतरल्यानंतर टाय एका कोपऱ्यात असतो एका व्हॅनच्या म्हणजे व्हॅनच्या एका कोपऱ्यात बॅग असते एका कोपऱ्यात वॉटर बॉटल असते. मग तिथं शोधायला मला 5 मिनिटं जातात. हिनी मोठं होऊन काय व्हावं असं तुम्हाला वाटतं.
माझी अशी इच्छा आहे की तिने स्पोर्टमध्ये तिचं कौशल्य दाखवलं पाहिजे. आपल्या भारतामध्ये किंवा बाहेरच्या राष्ट्रांमध्ये ऑलिम्पिक एशियाड हे गेम होतात, त्यामध्ये तिने तिचं कौशल्य आणि तिने दाखवलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? माझी अशी इच्छा आहे की तिने इंजिनियर बनावं. होऊ शकते, आमची अनुश्री इंजिनियर बनू शकते, कारण कुठलंही खेळणं आणून दिलं की ते ती तपासून बघते, उघडून बघते नेमकं काय करते, ऑपरेट करते पूर्ण त्या खेळण्याला. हो, तुला कुठलं पण खेळणं दिलं तर तू ते तोडून टाकते. तोडून? हो. काही आनंदाचे किंवा हळवे क्षण असतील हिच्याशी निगडीत तर ते आम्हाला ऐकायला आवडतील. आम्ही पहिलं तिकडे दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहायचो. ती खूप छोटी, म्हणजे तिचा जन्म तिथे झाला. तिच्या जन्मानंतर जवळजवळ 9 महिने राहिलो. तिला म्हणजे तिची एवढी हॅबिट झालेली त्या लोकांना, खूप अगदी म्हणजे वृद्ध लोकांपासून छोट्या लोकांपर्यंत सगळ्यांना अनुश्री हवी असायची. आणि तिकडे नावं पण भरपूर होती तिला. पण तिकडनं येताना ॲक्च्युली सामान शिफ्ट करत होतो आम्ही दोघं सामान शिफ्ट करत होतो आणि तिला तिथेच ठेवलेली मी दुसऱ्यांकडे, म्हणजे काकींकडे ठेवलेली. पण नंतर मी नंतर गेलीच नाही, कारण की मला माहीत होतं की सगळेच जण रडणार ती आल्यानंतर. आणि सगळे म्हणजे भावूक झालेले होते सगळी लोकं. ते मलासुद्धा बघवलं नाही, माझ्यासुद्धा डोळ्यात अश्रू आले खूप. म्हणजे ते खूपच रडले तिकडचे लोक. हिला असं बिझी ठेवण्यासाठी काय काय करायला लागत असेल ना घरी? हो, बिझी ठेवण्यासाठी तिला मी घरी असलो, कामावरून वगैरे कधी आलो, कधी रडत असेल, काय करत असेल, तर मला थोडं डान्स वगैरे थोडा करायला लागतो. कॉमेडी जाम असं जम्प वगैरे करायला लागतं, ते थोडं बिझी ठेवायला लागतं तिला. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण विभक्त राहत असतो आणि आपले नातेवाईक खूप दूर असतात, पण अशा वेळेस आपले शेजारी हेच आपले सख्खे शेजारी होतात, आपले नातेवाईक होतात. मग अशी यांनी सांगितलं की जेव्हा ती एका बिल्डिंगमधनं दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आली तेव्हा अश्रूंचा पूर तिथे आला होता. तर त्या सगळ्या आईंना आम्ही इथे बोलवून घेतलंय. नमस्कार. मला खूप मज्जा वाटली की ती तुम्हाला सगळ्यांना आई हाक मारते, की भास्कर आई असेल किंवा चव्हाण आई असेल किंवा सगळ्या आई, ही खूपच गंमत आहे. आणि एवढ्या सगळ्या तिला माऊली मिळाल्या आहेत, म्हणजे ती खरंच नशीबवान आहे. नशीबवान आहे ती आणि तुम्हाला आधार वाटत असेल. नक्कीच ह्यांच्याकडनं मी जाणून घेणार आहे की त्यांना काय वाटतं. पण आता सगळ्यांना बोलणं तर काही शक्य नाही, तेव्हा आम्ही खेळणार आहोत. आता हे नवीन माध्यम आहे आमचं बंध वात्सल्याचे. यामध्ये सगळ्यांची नावं आहेत, पण ज्यांची नावं येतील त्यांना बोलायची संधी मिळेल. आपण सुरुवात करूया प्लीज. पहिली चिठ्ठी राऊत आई. मी अनुजी आजी आहे. अनु माझी खास हे आहे आणि ती मला आईशिवाय हाक मारत नाही. काही पाहिजे असेल तर ती माझ्याकडेच येते. आजी मला खायला दे अशी मला सांगते, आणि जर माझ्याकडे दिलं नाही तर ती उभीच राहणार, नाहीपेक्षा चमचा घेणार आणि मला हे करत राहणार. मग ते मला तिला द्यायलाच पाहिजे, किंवा तिला जेवण पाहिजे असेल तरी पण ती माझ्याकडे येऊन सांगणार, आजी आई मला दे किंवा मला आजी दे असं मला सांगणार ती. थँक्यू. म्हणजे थोडक्यात हिच्याशिवाय कोणालाही चैन पडत नाही आमच्या लक्षात आलंय. पुढची चिठ्ठी विद्या आई. कोण आहेत? मी अनुश्रीची विद्या आई. 2 महिन्याची असल्यापासून ती माझ्याकडेच असायची. तिला म्हणजे एक आईसारखंच मी तिला सांभाळलेलं आहे. म्हणजे तिचं सगळं शिशुपासून खाण्यापिण्यापासून सगळं काही, तिचं म्हणजे आवड काय तिला आणि ती काय खाणार आहे ह्यावेळेस, तिला मी सगळं काही मी माझ्या हातानेच भरवायची. ती तिच्या आईवडिलांकडे पण नाही जेवायची. मग तिचे वडील किंवा आई मला फोन करणार 10:30 जेवली का ती, तर मग मी जेवून तिला मग त्यांच्याकडे पाठवणार, नाही तर ती त्यांच्या घरी जेवत पण नसायची. सकाळी आणणार तेव्हापासून नाश्ता, दुपारचं जेवण, मग तिचं खेळणं, तिच्याबरोबर खेळणं, हसणं, रडणं, तिला मारणं बिरणं सगळं माझ्याकडेच असायचं. तिची इतकी सवय मला ना, तर असं वाटतं की ती माझीच मुलगी, मी तिला जन्माला घातलेली. थँक्यू सो मच. थँक्यू. आता बघूया नेक्स्ट कोणाच्या नावाची चिठ्ठी येते. भक्ती दीदी. दीदीपेक्षा मैत्रीणच जास्त आहे. ती आम्हाला कायम स्वतःच्याच वयाची समजते आणि कायम आमच्याबरोबर हे करत असते. आणि आमच्या घरात ती सगळ्यांची लाडकी आहे, खूप लाडकी आहे. आणि खूपच ती ॲक्टिव्ह आहे, तिच्याशिवाय अजिबात आम्हाला करमत नाही. एक तिचा किस्सा आहे, खूप ती क्रिएटिव्ह आहे, खूप म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहे.
एकदा तिने कणकेचे कानातले बनवलेले आणि त्याला फुलं लावून छान डेकोरेट केलेलं आणि मस्तपैकी घालून फिरत होती. असं वाटतच नव्हतं ते कणकेचे कानातले आहेत, असं खूप असं क्रिएटिव्ह बनवलेले. एवढी ती ॲक्टिव्ह आणि खूप मस्त आहे अनु आमची. तुला काय वाटतं, तुला कशी आवडते भक्तीताई, सांग मला. माईक मध्ये बोल. मला नाही आवडत. याला म्हणतात बऱ्याच याच्या मसरूला टोडगा. तर खूप छान आठवणी आज आपल्याला इकडे कळलेल्या आहेत आणि आम्हाला खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं. आणि ती एका बाळकृष्णाप्रमाणेच आहे, एवढं सगळं गोकुळ आहे, इतक्या सगळ्या आई आहेत. तर पुढचा जो आपण गेम खेळणार आहोत तो जर तुम्ही जिंकलात तर तिला मिळणार आहे झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. खूप इंटरेस्टिंग गेम आहे. आपल्याकडे काही पेन्सिल्स आहेत, ग्रीन तुमच्या, ब्लू तुमच्या. तर हातावरती एक पेन्सिल ठेवायची, ती हलकी उडवायची आणि पकडायची. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. ठीक आहे, सो 2 हातात असतील समजा तुम्ही पकडलेले अशा प्रकारे, तर त्या दोन्ही परत वर ठेवायच्या आहेत. okay. आणि मग तिसरी पकडायचा प्रयत्न करायचा आहे. सो जो जास्त पेन्सिली हातामध्ये धरेल तो जिंकला. आणि तो अनुश्रीला जिंकून देणार आहे झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. तर सांगा कसं करायचं. एक मिनिट उरलाय, एक मिनिट. शेवटची 10 सेकंद उरली आहेत, लवकर लवकर करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि आईने बघूया किती. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बाबांचे मोज, तू मोज जास्त आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बाबा जिंकले. तुम्ही जिंकला आहात अनुश्री साठी झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. अनुश्रीशी गप्पा मारून मला तर खूप मजा आली. तुम्हाला आजचा आमचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्याही मुलांना यामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर त्यांच्या काही फनी क्लिपिंग्स आणि व्हिडिओज असतील तर त्याही आम्हाला नक्की पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sparsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.